रुपेश दरड, नमस्कार लाईव्हच्या व्हिडिओ बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला हेडलाईन। प्लास्टिकचा वापर टाळून जिल्हा सुजलाम सुफलाम करूया, पालकमंत्री दिवाकर रावते। कारला सगळोरी रस्त्यामध्ये खड्डे की खड्ड्यात रस्ते। सत्यशोधक समाज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण। आता बातमीपत्र विस्ताराने। आज महाराष्ट्र शासनाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात व जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर, शहराचे आमदार, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच गृहरक्षक दलाचे जिल्हा समादेशक यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला। आज महाराष्ट्र राज्याचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात व जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर, शहराचे आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त तसेच गृहरक्षक दलाचे जिल्हा समादेशक यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये व ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानीच्या उपस्थितीत साजरा झाला। यावेळी विविध दलाचे संचलन झाले। पालकमंत्री दिवाकर रावते यांचे मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभले। यावेळी जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासासाठी कटिबंध राहण्याचे आवाहन दिवाकर रावते यांनी केले। जिल्ह्यासह राज्यभरातही हा कार्यक्रम शांततेत व सर्वत्र साजरा करण्यात आला। मुख्य समारोह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला। या कार्यक्रमास विदर्भात गालबोट लागले। विदर्भवाद्यांनी आज काळा दिवस साजरा केला। बऱ्याच ठिकाणी काळे झेंडेही लावण्यात आले। यामुळे मात्र संपूर्ण महाराष्ट्र एकीकृत महाराष्ट्र या गोष्टीला खीळ बसली आहे। बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील रस्त्याची अवस्था महाभयानक या श्रेणीमध्ये झाली आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे याकडे लक्ष नसून या रस्त्यावरून रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहे। बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे रस्त्याची अवस्था महाभयानक या श्रेणीमध्ये झाली आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे याकडे लक्ष नसून या रस्त्यावरून होणारे रेती वाहतुकीकडे लक्ष आहे, असे परिसरातील नागरिक बोलत आहेत। स्थानिक जिल्हाधिकारी, इतर पदाधिकारी कधीतरी या भागात जात असतीलच ना, मग ते डोळे झाकून जातात का, असा संतप्त सवाल आता परिसरातील नागरिक विचारत आहेत। या भागात आजारी माणसाला या खड्ड्यातून गेल्यानंतर हॉस्पिटल पर्यंत जिवंत जाईल का, अनेक वेळा निवेदने देऊनही रस्त्याचे काम का होत नाही, या अगोदर या रस्त्यावर बळी जाऊनही आणखी आता किती बळी घेण्याची इच्छा आहे, असे जळजळीत प्रश्न स्थानिक विचारत आहेत। काही दिवसापूर्वी या रस्त्याचे काम चालूही झाले होते, परंतु ते अचानक बंद पडले। ते का बंद पडले हे फक्त प्रशासनास ठाऊक आहे। म्हणून सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोदजी देशमुख व सरपंच प्रभू मुत्तेपोड हे उपोषणास बसले आहेत। वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। आपण पात्र, नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। अवीट गोळीचा अस्सल देवगडचा 100% नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आंबा नांदेडमध्ये दाखल। यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा। त्यासोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध। मिळण्याचे ठिकाण फ्लॉर अँड फ्लावर शॉप नंबर G2 सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड। दूरध्वनी क्रमांक 0242-24-56-56, 94-23-78-54-56, 73-50-52-56-56। आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा। तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल। शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड। संपर्क 73-50-62-56-56। प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स। हुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर नांदेड। संपर्क 73-50-62-56-56। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। दिनांक 29 एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्यशोधक समाज पक्ष यांच्या वतीने काही जण आमरण उपोषणास बसले आहेत। दिनांक 29 एप्रिल 2015 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्यशोधक समाज पक्ष यांच्या वतीने
काही जण आमरण उपोषणास बसले आहेत। नांदेड तालुक्यातील गोदावरी नदी पात्रा शेजारी व नांदेड तालुक्यात इतर ठिकाणी अनधिकृतपणे चालण्यात येणाऱ्या वीटभट्टे यांना अधिकृतपणे पाठिंबा देणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांवर तलाठी मंडळ अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व अनेक वर्षापासून शासनाची कुठलीही परवानगी न घेता शासनाचा महसूल बुडविणाऱ्या वीटभट्टी चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी दिनांक 29 एप्रिल 2015 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्यशोधक समाज पक्ष प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जी के हनुमंते आणि सत्यशोधक समाज पक्ष शहराध्यक्ष दक्षिण जयप्रकाश लांडगे आमरण उपोषणास बसले आहेत। विटेचा धंदा जो हा शासनाचं कुठलंही तुम्ही परमिशन न घेता किंवा महसूल न भरता शासनाचा महसूल चुकून तुम्ही धंदे करता, याचा अर्थ असा होतो की महसूल प्रशासन आणि संबंधित धंदेवाई ह्या दोघांची कुठेतरी मिलीभगत असून ही मिलीभगत बंद होऊन शासनाचा महसूल वाढण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने लवकरात लवकर पावले उचलावी ही आमची मागणी आहे। नमूद केलेल्या विषयाचे निवेदन महसूल मंत्री, पर्यावरण मंत्री, विभागीय आयुक्त औरंगाबाद, प्रदूषण नियंत्रण मंडळ नांदेड, जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड, तहसीलदार नांदेड यांना देण्यात आले आहे। आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात। अनुसूचित जागांवर ख्रिश्चन मुस्लिमांना निवडणूक लढता येणार नाही, हायकोर्ट। अंदमान निकोबार बेट हादरले, भारताला पुन्हा भूकंपाचा धक्का। विनाअनुदानित सिलेंडरच्या किमतीत 5 रुपयांनी कपात। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन। प्लास्टिकचा वापर टाळून जिल्हा सुजलाम सुफलाम करूया, पालकमंत्री दिवाकर रावते। कारला सगळोरी रस्त्यामध्ये खड्डे की खड्ड्यात रस्ते। सत्यशोधक समाज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार।